आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. चला निघते मी आता आणि स्वतःची काळजी घ्यायची, दगदग करून घ्यायची नाही. आणि पुण्यात आलीस की पहिला फोन मला करायचा, मी भेटायला येणार आहे तुला. अहो पुण्याला आल्यावरती मीच तुम्हाला भेटायला येईन की. पण आदित्य काळजी घे, नाही म्हणजे तू घेतोयस मी बघतीये, तरी पण आपलं सांगितलं. सिद्धार्थ हिचा बुडालेला पोर्शन कम्प्लीट करायची जबाबदारी तुझी. हो मॅडम, हा जो वेळेचा लॉस झालाय तो कसा भरून काढायचा याचं प्लॅनिंग केलंय मी. दॅट्स लाईक अ गुड बॉय. बरं सुंदरी, आम्ही पण निघतोय बर का आता. अहो मावशी एवढे काय गडबड आहे, पिकू एकटी आहे नव तिकडं आणि तुझे मामा सामान पाठवायला लागल्यात मालतीच्या संसाराच. अग ते उतरून घ्यायला कुणी नको का तिथं. हा बरोबर आहे. ए तू लवकर ये बर का, आता रेंगाळू नको जास्त इथं. ए बाई आणि आता काय उद्योग करू नकोस बर का. मावशी मी काय उद्योग करत नाही हो, उलट उद्योगच माझ्या मागे लागलेले असत. पाचवीलाच पुजलेलेत माझ्या. पण खर तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम दूर केलेला नाहीयेस तू, तो पहिला महत्वाचा. कसला प्रॉब्लेम? अभ्यासाचा म्हणतोय हो मी. चला निघूया. चला मी येतो ना सोडायला. प्लॅनिंग काय केले डिस्चार्ज मिळाल्यावर? इतन सरळ पुण्याला जाणार आहे मी, अजून काय असणार का? थांब ना इकडे आठवडाभर वगैरे थांब, छान रेस्ट घे मग जा ना. मी तर उद्याच जाईन म्हणतोय. अभ्यास आहे मला, जास्त वेळ तर नाही राहू शकत मी. ठीक आहे आता मी तरी काय बोलणार नाही, तरी माझं कुठे ऐकतेस तू नाही का. अनु मॅडमला फोन केला होता का? नाही म्हणजे केलाच असणार. नाही केला होता मी कॉल, त्याला आमचं बोलणं वगैरे झालं, बोलत होतो बराच वेळ. तुझ्याविषयी चौकशी तर नाही केली तिने, पण हा ती काहीतरी हाराविषयी विचारत होती. नेकलेस आता तरी हे वागणं बंद करणार आहेस का? नाही तू, मी शुद्धीत नव्हते तेव्हा बरा वागत होतास, आता काय झालं अचानक परत नाटक सुरू झाली तुझी. आता मी काय केलं हे बघ, मला माहिती अनु मॅडम कशा आहे. तू त्यांचे कितीही कान भरलेस ना तरी त्या तुझ्यावर विश्वास ठेवणार नाहीये. आणि हे तुझं वागणं ना मला नवीन नाही, कळलं? बघ मी कान वगैरे काही भरत नाहीये, मी खरं तेच सांगतो ना. तुझं काम झालं असेल ना तर तू निघ, निघ म्हणलं ना. खरच गेंड्याची कातडी पांघरलेला माणूस कसा असावा ते आदित्यकडे बघितल्यावर समजतंय बघ. नाही मावशी, नुसती गेंड्याची कातडी नाही, त्याला वर पुन्हा सरड्याची पण कातडी आहे, रंग बदलणारी. ठीक आहे, त्याचे हे राग रंग काही फार दिवस टिकणारे नाही आहेत. थोडं थांबा,
त्याचा खरा रंग सगळ्यांसमोर येतो की नाही बघ. आम्ही पण त्याचीच वाट बघतोया, पण कधी होणार कुणास ठाऊ. लवकरच होणार मावशी. एकदा हे सत्य अनुला आणि महादेव नानांना कळलं ना की दोन्ही बाजूनी त्याची कशी रस्ती खेच होते बघा तुम्ही. हे खरं आहे, पण त्याला हे माहितीये का की तुम्हाला सगळं माहिती येते? नाही, मला नाही वाटत. अगं भया, अहो मग हे सगळं कळल्यावर काय अवस्था होईल व त्याची? अटॅक आला नाही म्हणजे झालं. बर, माझी गाडी आली, मी निघू. काय हा विषय न संपणार आहे. बरं, आता इथून मी महादेव नानाच्या घरी जाणार, त्यांना भेटणार आणि मग परस्पर निघेल. येऊ. बर. सिद्धू, चल बाबा आता आपण भी निघूया. हा हो, चला. चल. तुमच्या संसाराचा ट्रक दिलाय पुढे पाठवून. आता आमची लेक बी जाईल या नवऱ्या संगट त्यांच्या घराकडे. बाबा, मला तुमची लई आठवण येईल बघा. असं नाही करायचं, हे म्हणजे मी उसना उसना आणते ग, ते गळून पडेल की. एवढी शेतीच नाही बा, तेव्हापासून म्हणजे केव्हा मोठी झालीस परकी झालीस कळलंच नाही. मग आम्हाला माहित होत लेख आहे, परक्याचं धन आहे. तू काही जलंबर आमच्या सोबत राहणार नाहीस, पण तुझं जायचं दिस तसं जवळ यायला लागलाय, तसं सोडवं नको तुला. आता मध्ये आलत त्याच्यावरनं आठवलं, त्यानं काहीतरी गिफ्ट दिलं मारूला. मला कळलं तर काय राग आलत मला. म्हणलं अरे पोरगी माझी लहान आहे, आता तू संसार करायला निघालीस, कधी मोठी झाली कळलंच नाही. बाबा, मी कुठे लांब जाणार आहे का? तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही मला भेटायला येऊ शकता की. आणि उमाताई, तुम्ही असं परक्याचं धन वगैरे म्हणू नका. मालती तिला हवं तेव्हा इकडे येऊ शकते आणि तुम्ही पण तुम्हाला हवं तेव्हा तिकडे येऊ शकता. दोन्ही घरे आपलीच आहेत ना, का सर मी घर जाऊ येऊ? जाऊ बापू, नक्की सांभाळलं ना माझ्या लिहिलं नीट. नाना, ते काय सांगायची गरज आहे का? येऊ का? अरे वा, नव्या नवरा नवरीचा संसार गेला वाटत पुढे. सगळी तयारी झाली म्हणायची. तुम्ही अगदी येळेत आलाय बघा. आपण तुम्ही कधी आलात? ऍक्च्युली मी सुंदरीला भेटायला आले होते, म्हणजे मला छईनच पडत नव्हतं. आणि अनुचं पण चाललं होतं जायला पाहिजे जायला पाहिजे, अशा परिस्थितीत तिला तरी कसं आणणार. तिला म्हणतो तू घरी थांब, मी जाऊन येते. भेटले मी आता तिला, निघाले होते. म्हटलं जाता जाता तुमची पण गाठ घ्यावी. अहो लगेच कुठे निघालात? तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी कॉफी आणते. अगं नको. अहो असं कसं नको, बसा मी आलेच. अर्धी हा एवढीच. बर ठीक आहे, बसा तुम्ही. तुम्हा दोघांनाही लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा आणि हे माझ्याकडून छोटंसं गिफ्ट. अरे सुखी वा, औक्षवंत वा. चला, शेवटी सुंदरीनी जे योग्य होत ते करून दाखवलंच. वय बय, तिच्यामुळेच हे समज घडलं बघा. बर सुंदर मॅडम, एक बस. तुम्ही
लगेचच निघताय? नाही नाही नाही, आमचं सामान पाठवले पुढे आम्ही, आम्ही सुंदरी घरी आली की मग निघू, तोपर्यंत थांबू इथेच. सुंदरीला बघून बरं वाटलं, खूप मोठ्या संकटातून वाचली ती. अशी माणसं जगामध्ये खूप दुर्मिळ असतात. जर तिला काही झालं असतं ना तर माझा देवावरचा विश्वासच उडाला असता. समजी माझी चूक होती बघा. नाना सोडा ना तो विषय, आता झालं ना सगळं व्यवस्थित. आता ते ठीक आहे, पण आता तुम्ही आलाच तर 2 दिवस राहा इकडे. नाही, अनु तिकडे एकटी आहे ना. खर तर 1 दिवस यायचं तर 10 वेळेला विचार करायला लागतो. तशी व्यवस्था लावून आली मी, पण घ्या कॉफी. हो अगं, हे काय माझ्या एकटीसाठीच आणलीस? इतरांना? हा म्हणजे आमचं समजांचं झालंय. बर, अनु मॅडम कशा आहेत? तब्येत बरी आहे ना त्यांची? उत्तम आहे. आता तिचाच विषय चालला होता. पण मग अशा अवस्थेत त्यांना एकटीला सोडून आला तुम्ही? नाही, तशी पुष्पा आहे तिच्या बरोबर, पण मलाही सुंदरीला भेटायचंच होत ग. चला आता मी निघते. उमा, एक लक्षात ठेव, आपण आयांनी नेहमी आपल्या मुलींच्याच पाठीशी उभं राहायला हवं. म्हणजे मी कशी अनुच्या पाठीशी उभी राहते तसंच तूही तुझ्या मुलीच्या पाठीशी उभं राहायचं. फक्त या मुलीच्याच नाही, सुंदरीच्या पाठीशी सुद्धा. हा आता मला कळतंय तुझी मनस्थिती जरा द्विधा असेल अशा वेळेला, कारण एका बाजूला तुझा भाऊ, दुसऱ्या बाजूला तुझी मानलेली लेक. पण बाजू घ्यायची वेळ आली तर तुला सत्याचीच बाजू घ्यावी लागेल, हे कधीही विसरू नकोस. बर, येते आता. लांबचा प्रवास आहे, पोचायला उशीर नको व्हायला. हो पण थांबला असत जरा तर. नाही नाही, आता तुमचं येणं होणारच आहे की सारखं पुण्याला. आमच्या घरी या, छानशी पार्टी करूया. कृष्ण आणि मालतीसाठी माझ्याकडून लग्नानंतरच केळवण. अच्छा, मी आलो सोडण्यास. येळ येईल तेव्हा खऱ्याची बाजू घ्यावी लागल म्हणजे असं का म्हणले असतील त्या? बरं, समजा सामान घेतलंय ना? समजा घेतलंय. सरे, हे सरे, चल निघूया. हो भाई, आता जरा माणसात आल्यासारखं वाटतंय कपडे घातल्यावर. मग काय, कसा आहे पेशंट? बरं वाटतंय ना? होय, आता बरं वाटतंय एकदम. आणि ते चक्कर वगैरे येत होती, थांबली का? वय थांबले की, आणि आता डोकं बी दुखत नाही. सुंदरी, मिरॅकल केलंयस तू. एवढा ब्लड लॉस होऊन सुद्धा डॅमेज काहीच नाही. खरंच खूप स्ट्रॉंग आहे विल पॉवर तुझी. आऊ नाही डॉक्टर, हे माझ्या विलपावरने नाही झाले. खर तर आई निवळे जी तुम्ही ट्रीटमेंट केली ना, त्याच्यामुळे झालंय बघ, त्याच्यामुळे वाचली मी. वय वय, हे खरंय बर का? म्हणजे किती पेशंट येते डॉक्टर समोर आणि ते समजेच ट्रीट करायचं असते. मी तर डॉक्टरांच्या अंगावर धावून गेलतो, तरी बी त्यांनी ते डॉस्केट ठेवलं नाही आणि आपली आपली ट्रीटमेंट व्यवस्थित केली. बघा, म्हणजे लई शिकण्यासारखं तुमच्याकडनं. नाही होणार ना, हे तर आमचं कामच आहे आणि हे असे अनुभव तर येतच राहतात. आणि हो, हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळतोय पण रिकव्हरी पूर्ण झालेली नाहीये अजून. सो औषधं जी दिलेत ती वेळेवर घ्यायची आहेत.
चला येतो. थँक्यू बरं का डॉक्टर. थँक्यू सो मच. बर चला की आता निघूया आपण. हा आण मंगलताई येतं आमच्याकडे राहील बरं का. म्हणजे सर तू इथेच राहणार आहेस बे. अगं तू येणार म्हणून मी सगळं पॅकिंग करून ठेवलं. आता तूच नाही म्हणल्यावर मी काय करू तिकडे जाऊन. ती नसली तर म्हणजे मी आहे ना. बघा लगेच कसा चेहरा झालाय. हो गंमत करत होते एवढं बी कळत नाही तुम्हाला. पण सरू खरंच बर का म्हणजे तू चल आमच्या बरोबर. आम्ही आहेस की तुझी काळजी घ्यायला तिकडे. नाही अजिबात नाही. सरू हिथंच गावाकडे राहील आणि तिथं जाऊन ती काय करणार आहे. तिलाच तुझी काळजी घ्यायची पाळी येईल. ते काय नाही आम्ही हा इथं ती इथंच राहू दे. काय हो मंगलताई. हा चालतंय की राहू दे की तिला चार दिवस गावात. हाय का आता म्हणजे आपण सगळीला घरी न्यायचं म्हणून भांडायलोय. ज्यांनी तिला हाताला धरून घरी नेलं पाहिजे ते बघा कसे गप्प बसलेत तिकडं. तुम्ही सगळे असं का बघताय माझ्याकडे. नाही मी तिला घेऊन जाईनच पण तुम्हाला माहिती आहे माझी कामं ऑलरेडी पेंडिंग आहेत. मला नीट लक्ष देता येणार नाही आणि मग परत तुम्ही सगळे मला ओरडणार. नाही पण तुम्ही सगळे म्हणताय तर मला काही प्रॉब्लेम नाही. मी करतो सगळं मॅनेज. त्याची काही गरज नाही. म्हणजे मी मालती बरोबर पुण्याला जाईन. म्हणजे कसं मला अभ्यासाची पण तयारी करता येईल ना. आई आता तुमचं तुम्ही ठरवलं का काय अभ्यास इथे राहून करताय तसून रे. नाही मामा तसं नाही. मी तिकडे का जायचं म्हणते सांग का. जर समजा मला काही अडचण आली तर मला इन्स्टिट्यूटला तिथल्या तिथे जाता येईल ना. इथनं कधी जाणार मी. आता ह्याच्या पुढे आम्ही काय बोलणार. आमचे शब्द संपले का नाही. बर चला चला तुम्हाला जायचंय पुण्याला तेव्हा जाच तुम्ही. पण आधी घराकडे याल का नाही का डायरेक्ट इथनं पुण्याला निघालाय. हा चला बर चला चला. आहो नाही नाही असं कसं मामा येणार की सोबत. चला सावकाश 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 या. अहो थांबा थांबा असंच कुठं आत आणताय तिला. चल तिकडे बसूया. मला असं वाटलं होतं की मी परत घरी येते का नाही. या घराच्या उमराला लागते का नाही. अगं आम्हाला माहित होत की तू अशी काय जिद्द सोडणार आहेस बे. पण लईच भारी वाटलं.
आम्हाला किती भारी वाटते ते आम्हाला विचार घे. सुंदरी वाय का नाही आम्हाला समजेंची तार नाहीस मग. अगं मग ऐकाल काय तुझ्या बाबतीत वाईट कसं घडू देईल? अहो नाही मामा, काय बोलताय तुम्ही, मी कसली तारणहार? आई काल काहीच आपल्या समध्याची तारणहार आहे बघा. नाही नाही जावाय बाप म्हणतात तर नाही, तेच बरोबर आहे बघ. तुझ्यामुळं आम्ही समजे खुश आहे. अहो नाही मामा, खर तर ही तुमची पुण्य आहे, गावासाठी तुम्ही काही थोडं केलंय बाय. काल काय तुमच्या बाबतीत असं कसं होतील? आणि खर तर ही तिचीच कृपा आहे, तिनं मला वाट दाखवली आणि त्याच वाटेवर मी गेले म्हणून हे समजे घडले. चला आवरा आता, मला निघायचं पटकन. आता ही घरी आली म्हटल्यावर मला काय थांबायची गरजच नाहीये. ओ आदित्यराव, कुठं लागली तंद्री तुमची? नाही काही नाही, ते खूप कामं पेंडिंग आहेत ना, मग ती कशी आटपायची वगैरे तोच विचार करत होतो. आणि आता सुंदरी आली आहे घरी, सगळे आहात, तर असं वाटत होतं की आता निघायला हवं, खूप काम आहे तो पुण्याला. हाय का, एवढा आनंदाचा प्रसंग आहे, तुमचं काय चाललंय सारखं जातो जातो म्हणून? अहो थांब की जरा, आता कुठे बायको आली घराकडे तुमची? बर मालो, सुंदरला आत घेऊन जा, तिला जरा आराम करू दे. नाही आरामाचं ठीक आहे, पण मला लगेच निघावं लागला, लय काम आहेत मला. सरे कामाचं राहू दे, आधी आराम कर चल. समज उमा, काहीतरी गोडधोडचं बनव. या सगळ्या गोंधळात एक महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली की कंचू. अहो सगळं झालं, पण पूजा, देवदर्शन, गोंधळ समजा राहिलंय की अजून? हा म्हणजे तुमचं बरोबर आहे, पण आता हे समजा बघताय ना तुम्ही. अहो हो, म्हणून तर मी काय बोललो नाही ना, पण आता हे पुण्याला जायचं म्हणतात म्हणल्यावर त्याच्या आत समजा व्हायला नको आहे, कमीत कमी पूजा आणि देवदर्शन तरी. आहे तसे तर लई दी बाकी आहेत, बघू कसं होते. दाजी मी जरा फ्रेश होऊन येतो. तर आमचं नशीबच म्हणायचं तुमच्या हातनं चहा मिळतोय म्हणल्यावर, आणि काय ग मालते अल्बम एवढाच, बाकीचे फोटो कुठे? म्हणजे काय कमीच असणार की? अग झालेल्या लग्नाचे फोटो आहेत, आणि तुला तर माहितच आहे की किती गोंधळ झालेला लग्नात. तुझ्या होणाऱ्या जावयाची बायको ही. तुम्ही हे सगळं नाटक करायला लावलं ना मला? सुंदरी बाज आहे तुझी नाटक, तू निघून जा. पार्टीचं लग्न झाल्यावरती तुम्ही गर्भात जाऊन आत्महत्या करावी म्हणून हे शब्द केलं त्यानं. मग काय फोटो काढणारा माणूसच भोल्यावर चढला, फोटो कोण काढणार? ते खरंच आहे म्हणा, पण सरू माणसाच्या आयुष्यात का नाही एकदाच लग्न होतं बघ, पण
त्याच्या पण आठवणी नीट जमा करता आल्या नाहीत बघ मला. मालती, अगं या फोटोतल्या आठवणींना काय बघतीस तू? तुझ्या मनातल्या आठवणी आहेत ना, त्या जपून ठेव. आणि फोटोतच म्हणायचं झालं तर तुझा नवरा फोटोग्राफर आहे बरं का. तुला पाहिजेल तवा तुला पाहिजेल तेवढे फोटो काढ, फक्त तू त्याचं मन राख म्हणजे झालं. मालती, अग तुला आठवते का, एक मिनिट. अग काय करायला लागलीस तू? हा, तुझ्याकडे जरी तुझ्या लग्नाचे फोटो नसतील तरी माझ्याकडे आहेत. हे बघ फोटो. कसले फोटो? अग तुझं प्री वेडिंग शूट, भाऊजींना काय उगच उभं केलं मी तिथं. बघ बघ बघ, भारी आहेत ना फोटो. आता या सगळ्या फोटोची प्रिंट काढ म्हणजे तुझा अल्बम अजून भरेल, मोठा होईल. हा, मस्त दिसताना एकदम लव्ह बर्ड. सरे तू पण की नाही? वा वा, भारी लाजल शिकलीस ग. चला 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 चला, पेशंट साठी सरप्राईज. काय आहे होते? कुणाचा वाढदिवस आहे? सुंदरीचा. माझा? अगं म्हणजे तू आता हॉस्पिटल मधून परत घरी आलीस ना, त्याच्यासाठी हा वेलकम केक आणलाय. असं वय? वा, हो माझ्या आवडीचा केक आहे हा. मग झालं, आता हे भाऊ बहीण एकत्र आले म्हटल्यावर आमचा पत्ता कळ हो का नाही? आणि आम्ही आणलेलं हे चहाच काय? चहाच मला एक आयडिया सुचली, मी काम करते, तो केक घेते आणि चहात बुडवून खाते, काय म्हणतीस? अरे काय पण काय. अगं मला माहितीये तिला केक आवडतो म्हणून आणला मी तिच्यासाठी. बर भाऊजी, तुमच्यावर एक जबाबदारी आहे, म्हणजे मी तिला प्रॉमिस केलंय तुम्ही तिचे फोटो काढायचे, काय म्हणाल ते? म्हणजे काय, आवडेल मला हिचे फोटो काढायला. वा, लई भारी दिसतोय जोडा. नाही म्हणजे मला याचच अप्रूव वाटतं की एवढं रामायण घडलं तरी एवढा गोड शेवट कस काय झाला. बरं ठीक आहे, ते सगळं जाऊ दे, मी आता केक आणला ना, सो आपण पहिल्यांदा केक खायचा. थांब, मी तुला बरोबर. पण लवकरच पेढा नाही तर बर्फी पण भरवा म्हणले. हा, काय ग कसला विचार करताय? नाही म्हणजे सरू, आम्ही दोघांनी असं ठरवलंय की जोवर तुझ्या आयुष्याची घडी नीट बसत नाही की नाही तोवर आम्ही आमचा संसार नाही वाढवणार. अगं खुळेस का मालती, उगच कशाचा बी संबंध कुठं बी लावू नकस. आणि माझ्या वाटेला जे आले ना ते मी मान्य केलं आणि ते घेऊनच पुढे चालली मी. उगच माझ्यामुळे तुमचं आयुष्य वाया घालू नका. अजून झालं नाही वय एवढा येळ आहे का? आता मी कवापासून एकटीच करायले हे समजा मीच केलंय आणि तुम्ही आता येऊन विचारताय वय. आता मग काय माझ्या लेकीसाठी आणि जावयासाठी मी बेड सजवू वय? बरं दिसल का ते? अहो माझ्या लेकीच्या वेळी मी नाही केलं, तुम्हाला न करायला काय झालं? बरं आय ऐकते का, मी करते बाकीच. हा हो बाजूला, बाकी छान सजवलीस. घ्या, अनुभवी तुम्ही
ते दूध बनवा त्यांच्यासाठी आणि त्याच्यात चांगलं जायफळ एलची बदाम समज टाका बरं का. हा चालेल, जायफळ घालते म्हणजे चांगली झोप लागेल दोघांना. हा जा आणि येताना पाणी पण घेऊन येऊ. आये हे पाण्याची काय भानगड आहे ग? भानगड कसली आली त्यात? ते दूध पिणार मग घशाला कोरड पडणार म्हणून पाणी असलेलं बरं नाही का? अस अस मग आहे तुझ्या एवढी असंच होत काय ग? आज चालव पटापट. हा उमा वहिनी ते जरा पाण्याचं आहे. माझी बॅग कुठं आहे ग? आता तुझी बॅग इकडे कशी असत? तुझ्या रूम मध्ये असत, जा तिकडे जाऊन बघ. बघते. ए थांब, आधी सूप पिऊन जा, तुझ्यासाठी बनवलंय ते. अगं मी जाऊन येते. अगं गरम गरम बनवलंय ते पिऊन जा की. आले हाय का आता? काय करावं, कुठं गेला असेल निकले? तुम्हाला खाली बोलावत्यात आणि हे काय? ही बॅग का असं उचकटल्यात? आऊ नाही मामा, आवरत होते. सुनबाई काय शोधताय का? नाही बाबा शोधत नाही, म्हणजे मी घालायला कपडे वेगळे करत होते, म्हणजे सारखं येत नाही ना आपण इथं म्हणून. आपण म्हणून हे असं बॅग उचकटून? आओ यांना कपडे दिले होते ना, त्यांनी कुठे ठेवले तेच कळणं झालंय म्हणून बघत होते. सुनबाई आवा आदित्य लय व्यवस्थित मुलगा, त्याने व्यवस्थित ठेवले असेल, त्याला विचारा तो दिल तुम्हाला. सुनबाई तुम्हाला एवढा घाम का आलाय हो? काय टेन्शन आहे का? अहो नाही नाही टेन्शन कसलं, ते जरा जास्त हालचाल झाली ना म्हणून घाम आला असेल, बाकी काही नाही. बर काय टेन्शन घेऊ नका, सापडतील कपडे आणि या लगेच खाली
येते की तुम्ही व्हा पुढे मी आले. बर आता काय करावं? कुठे गेला असेल निकलेस? आदित्यचाच काहीतरी डाऊन असेल ना याच्या? तीन तीन वेळा मुद्दा विषय काढला त्यानं नेकलेसचा. अनु मॅडम पण नेकलेसची आठवण काढत होत्या असं म्हणाला. यानंच लपवलं असणार आहे, काहीतरी केलंच असणार आहे. आणि मुद्दा अनु मॅडम कडे विषय काढला असणार आहे आमच्यात भांडण लावून द्यायला. नाही नाही नाही, हा डाव त्याचा यशस्वी होऊच द्यायचा नाही. उरून उरणार आहे मी त्या आदित्याला. सगळे नवीन डिझाईन्स बघितले मी, पण मला काही एवढे आवडले नाहीत. येस आय एम नॉट सॅटिस्फाईड येट यार. बोललो त्याला मी. कुठले नवीनवाले? त्याला सांगितलंय नवीन डिझाईन्स पाठवायला. पाठवणार आहे तो, बघूया. बघ द मेन प्रॉब्लेम इज की जे प्रॉडक्ट नेम येते ना ते ओवल शेप आहे. ओके, तर ओवल शेपमध्ये ते प्रॉडक्ट नेम मला एवढं हा अट्रॅक्टिव्ह वाटत नाही मला. हा तू मला बोलल्या उद्या सांगतो म्हणून. ग्रेट ग्रेट. चलो बाय बाय बाय. आधी थांब. नाही ताई अगं, काय मला फार महत्वाचं काम आहे, डिझाईन मेल करायचे, तर मी येतो. हे बघ, माझं काम बी तेवढंच महत्वाचं आहे. इथंच थांब. आता काय? तुझी थोरली बहीण म्हणून मी तुला सांगते, आधी हे समज, आता बास कर. हे बघ, तुला एक काहीतरी निर्णय घ्यावाच लागला. आता त्या अनुला सोडून दे, तिच्याशी कुठला बी संबंध तू आता ठेवायचा नाही. तुझं पुन्हा तेच सुरू झालं. अरे आधी तुला कळत कस नाही, सरू यांच्यासाठी जीव की प्राण झाली. आता तिनं जे काही केलं ना ते मनापासून केलंय. स्वतःकडे वाईटपणा घेऊन तिनं मालूचं आयुष्य वाचवलंय रे. शहाणा असेल ना तर आता सरूला सोडून जाण्याचा विचार बी मनात आणू नको. तुला जाणवतंय काही? बघ बघ, जाणवतंय? तू रिपिटेटिव्ह बोलते फार, म्हणजे परत परत तेच 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 चालू आहे. बघ, मी अनुला सोडू शकत नाही, ती माझ्या होणाऱ्या बाळाची आई आहे. राधी, असं काय करतोस तू? दुसऱ्याचा जरा बी विचार करता येत नाही का तुला? इतका कसा स्वार्थी आहेस? असं वाटत नाही का तुला? बघ, स्वार्थी वगैरे तर तू म्हणूच नको, कारण सगळेजण, प्रत्येक जण स्वार्थी असतो. जो दुसऱ्याचं काहीतरी भलं करायला जातो ना, त्याच्या मागे पण त्याचा स्वतःचा स्वार्थ असतोच. आता तूच बघ ना, तुला काय टेन्शन आहे की जर दाजींना सगळं कळलं तर ते माझं काहीतरी बरं वाईट करतील, आणि जर माझं बरं वाईट झालं तर त्यांचं काहीतरी बरं वाईट होईल. आहे की नाही तुला टेन्शन? म्हणजे ह्याच्या मागे सुद्धा तुझा स्वतःचा स्वार्थ आहे. आणि बघ, ही काळ्या दगडावरची रेग आहे की मला सुंदरी सोबत संसार करायचा नाही. ती नाही आवडत, मी नाही करणार संसार तिच्या सोबत. अगं, तिला तिच्या आयुष्यात काही करायचंय, मला काही घेणं देणं नाहीये, ती काहीही करू शकते. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, हा आमच्या दोघांमधला मॅटर आहे, नवरा बायकोंमधला. तू मध्ये पडू नकोस. काय गे, काय चाललंय तुझं, काय करतेस? नेकलेस कुठे? कुठं नेकलेस? कुठला नेकलेस? मला काय माहित. तू येड पांघरून पेडगावला जाऊ नकास. एक मिनिट एक मिनिट, ते अनुने जे तुला नेकलेस दिलं होतं ते तू हरवलंस का? तू वेडी आहेस का? मी तो तिला गिफ्ट दिला होता. खरं सांग, तुला बघावलं नाही ना? तू नाटक करू नको. सांग खरं खरं, सांग कुठं लपवलायस तू? मला काय माहित तू नेकलेस कुठे, तू हरवलंस मला काय विचारतेस? अरे तू नेकलेस कुठं आहे तुला आणि मलाच माहिती होतं, आणि माझं सामान तूच आणलंस ना.
त्या बागेत बाकीचं समद सामान जसंच्या तसे फक्त नेकलेस नाही का? अगं मला काय माहित कुठे आहे. हे बरं तुझं स्वतः काहीतरी करायचं आणि सगळ्या गोष्टींचं नाव माझ्यावरती ढकलायचं. रे तुझी कार असताना कोणाला कळत नाही असं नको समजूस तू. तू किती स्वार्थी आहे, किती नालायक आहेस ना हे अख्ख्या जगाला माहिती. अरे स्वतःच्या लेकराची खोटी शपथ खायला निघाला होतास तू. हा तुझ्यावर कसं कोणी विश्वास ठेवल रे? कसं ठेवल? बस झालं आता, बस झालं आता. अरे एक 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 मिनिट, काय चाललंय तुमचं, काय भांडताय? अगं ताई तू मला काय बोलते हिला बोल ना. स्वतः नेकलेस हरवला आणि मला विचारते. मला माहिती हा तुझाच करवेरे गप असूसा. सरू तू तरी शांत हो जरा, कुणी ऐकलं तर काय होईल. तू तू चल बघू माझ्या बरोबर, चल जाऊयात आपण. अगं तुला माहित नाही मामी या माणसाने ना. अगं सरू शांत हो. अगं कुणी ऐकलं तर काय होईल कळतंय का तुला? नाही मामी मला माहितीये ह्याच माणसाने हे केलं आणि त्यानं का केलं ना ते पण मला चांगलंच माहिती. बस झालं आता, बस झालं, निघ. तुझं तोंड सुद्धा बघायचं नाही मला. हे मला पण तुझं तोंड बघायचं हाऊस नाही. तू निघत नाही, माझं घर आहे. अरे कसलं तुझं घर, माझ्या बहिणीचं घर आहे. तू निघ. अरे बस बस शांत वा दोघ बी. काय लहान मुलासारखं भांडताय तुम्ही? तुम्ही दोघ बी निघायत ना. चल चला निघा. बाबा काय कोणी एवढं तावातावानं भांडताय? नाही बाबा ते काही नाही, म्हणजे आदित्यचा फोन चालला होता ना, फोनवर तेच भांडत होता तो. अरे बापरे एवढं जोरात भांडण काय रे, काय झालं? हो सुनबाई समजून सांगा तुमच्या नवऱ्याला, काय गरज नाही असल्या नोकरीची, सोडून द्या म्हणून नोकरी. गरज नाही आपल्याला, जावळे बापूंनी पैसे दिलेत ना, आता नवीन धंदा चालू करा म्हणू इथं. हा वय मी सांगते त्याला, तुम्ही जावा, आम्ही थोड्या वेळेत येतो की जरा गप्पा मारतोय आम्ही. काय नाही जरा मोठ्यांदा आवाज आला भांडण्याचा म्हणून बघायला आलतो. हा ठीक आहे जावा तुम्ही. जातो. समज त्याला कुणाची काही पडलेली नाही पण तुला बी कळू नये. अगं काय झालंय, कशावर ना भांडलाय एवढं तुम्ही? हे बघ मामी त्याचं झालं असं की अनु मॅडमनी मला एक नेकलेस दिला होता, मी काय तो घातला नाही, बॅगेतच ठेवला होता. एवढे दिवस मी त्याच्याकडे बघितलं पण नाही, पण आता जाऊन बॅगेत बघितलं तर मला नाही सापडला. मला माहितीये नालायकच लपवलाय. अगं पण दुसऱ्या कुणाचं तरी एवढ्या महागाचा नेकलेस कशाला घ्यायचा आपण? अगं मी कशाला घेईन ग, तुला माहितीये मी असलं नाही वापरत. त्याने आग्रह केला म्हणून मी घेऊन आले आणि तू बॅगेतच ठेवला, पण आता बॅगेत बघ तर सापडणं झालंय मला. बरं हे बघ तू तू काळजी करू नको, तू त्यावे उजव्या हातान ठेवला असेल कुठं तरी. अगं आदित्यवर कशाला आळ घेतेस? मामी तुझा भाऊ आहे तू, तुला त्याची फक्त एकच बाजू माहिती, पण मी पण त्याची बायको आहे. आता मला त्याच्या समद्या बाजू कळाली. अगं पण असलं करून त्याला काय मिळणार आहे, कशाला नेकलेस लपवेल तो? अगं लई मोठी गोष्ट मिळणार आहे, विश्वास. माझ्या मध्ये आणि अनु मॅडम मध्ये जो विश्वास आहे ना तो त्याला तोडायचा आहे आणि त्यासाठीच त्याने लपवले, मला माहिती ना. हळू 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 बोल जरा, ऐकल कुणीतरी. आणि तू टेन्शन घेऊ नको, आपण करू काहीतरी. एखादा नेकलेस गेला तर त्या अनु मॅडमला काय फरक पडणार आहे, आणि जर फरक पडला तरी आपण भरून देऊया त्यांना. अगं मामी प्रश्न त्याचा नाहीये ग, प्रश्न विश्वासाचा आहे. एवढ्या कौतुकाने मॅडमने ते मला दिलं होतं, पण आता मी जर त्यांना जाऊन सांगितलं की ते हरवले तर त्यांना कसं वाटेल, रागावतील ना त्या. आणि त्याला तेच पाहिजे म्हणून हे समजा घडवून आणतोय तो.